तर हमाम खबर बने हमाम के मुमाज खबर मगरे बटे हाँ जा अच्छे दिन साय ठीक है चला गेम मध्ये हो गया तो आत्मा सामना करना है तो हाँ मुकाबला तो भूल संगम में जो है तो कैंपस क्रिकेट क्लब ऑफ वर्सेस सम्राट है यहाँ संगम मतलब जो संग दिखेल तो उसके पाये मजे लेना है यानी जो हरेगा तो थोड़ा थोड़ा तो एक यानी भगवान का वाला एक माता का विषय सामने भगवान मुझे तो अपने हमारे जीवन में भी उनके इस पर्दा एक चंगा धंधे जिस पर गया है उन्हें भी उनको पहले भी बात करता नहीं मैंने का अन्य तीन तो जाए नहीं रहे बात नहीं रही इसका कि तीन का बहन होने का तुम भविष्य के माने का तुम मेरे खेलर नहीं अपने दूसरी बोल तो गेम चल रहा था नहीं गेम चल खेला तो इन मध्य के ना तो पहले नौ साल तक गेम बन जितना ही बढ़े हाँ सुशील बोल अन्ना भाई हम तो सुनी रहते हैं शिपुन का तो हम किसी दिन भी व्यवस्थित किन सब व्यवस्थित है ये तुम्हारा आज ना देते हैं तुम्हें बहुत खुश होता इच्छा बोला हमें कुंते संघाचा अन्य कुंते चाह रहे तुम्हें तो ऑनलाइन गेम है सब तुम्हारे माइंड है इसका इसका खेल इच्छा करते हैं बहुत में ये चीज जो भाई पंद्रह दोनों बच्चे के कारण भी जाए इच्छा तो इसके बाद से गया भूमिष्ठ किसी नहीं आए गांव गांव से किसी आने वाले तो नहीं लोगों के साथ भूमिष्ठ किसी नहीं आए मैं मार्च के कुछ मार्च के लिए तो कम से कम रुपए साइज सार घर के बाहर की नहीं आए पर टाइमिंग आउंगे साइज में का तो नहीं है यानी आज बात करो तो नहीं का चिंग आए नहीं खासी बात है सारी बातें अपने यानंतर भाई वो तो मोटा सामना की कर रहा है इस बात का वर्सेस लास्टर या जॉन संगा मधे कई संगा था तो संगा जो जिंके ला जिंके ला फाइनल ला कर दी तब यहाँ मुकाबले में बंद कर दिया नहीं थी पॉइंटर समीर ये कोनी कौन था घर टूट रहा था मार चुका दिवस आज और यार मैदान में यानी मैच में ये बहुत बढ़िया तो हरी बैंक आता है ना कि यानी सामना करते हैं अक्षय यादव आ गया है अक्षय यादव आ गया है अपने जवाहर प्रसिद्ध है यानी तुम प्रसिद्ध है तो मुझे आगे हरी प्लान का तो उनका तो उन भाई ने सबसे प्रभावित के लिए लाए आता तो वो एक अक्षय यादव अच्छी बात है हाँ सामने दूरी थी वहां पर करो या नहीं पाए सो सामने जीत के ला तो दारी पहले मजे में तो 71,000 नहीं थी कैसा भी करना है दूसरा इसे पॉइंट फिर वही टाइम अगेन बोल संग अन्य यामजे का उनका भाले से नगरी की घंब नगरी से उनका श्री इंटर पर यंत्र से आगमन करें अच्छा हमने बोलना था कि मिले इस सीजन थ्री अन्य सीजन थ्री का शोर्ट माता के सामने तो हो जाता हरी बैंक का स्टार्ट बस है तो हुआ था कब स्टार्ट शेयर लगे नगरी संपर्क नहीं एक रन अन्य एक रन ना बताओ कोई उनके अक्षय लाल के लिए नहीं किंग्स पर मेरा तारीफ और भगवान का कहता है कि मुखी यावेल पटेल का चंडू अन्य थोड़ा सुंदर है कितने थोड़ा तो मिडिल के सुदिशे ने इलाज है तो भंगे सीएमजी अरे हाँ क्या रो कौन चीज गलती करना है नहीं कौन चीज चूक करना नहीं मंगेश सलमान सर यहाँ से सुधा आगमन शेख नदीम यहाँ से सुधा आगमन यहाँ वैसा गोलंदाजी में थोड़ा बदल के ले लाए
थोडीशी आपली झालेली होते, परंतु बॅट्समॅन पोहोचलेला आहे आपल्या कॉर्नर मध्ये, त्यामुळे खेळ जसा चांगला पुढे जाईल तसंच या सामन्यामध्ये रंगतदार मजा येईल. या सामन्यामध्ये एक महत्वाचा खेळाडू खेळणार आहे तो म्हणजे मास्टर माई मालेगावचा माई. या खेळाडूवर हा सामना खूप डिपेंडेबल असेल. टॉस जिंकून प्रथमता घेतली होती ती कॅम्पस क्रिकेट संघाने गोलंदाजीचा निर्णय आणि किती योग्य ठरतो ते बघूयात. तुमच्यासोबत जुळलेले आहेत लोखंडे सर, सागर आमचे स्कोरर ऑफलाईन, आमचे सोनी शिंदे, आणि आमचे शिक्षक वसंत सुद्धा आमच्याकडे जुळलेले आहेत. विशेष प्रेक्षक आहेत आमचे हरीप एक चांगली गोलंदाजी करताना आपल्या संघासाठी महत्वाचा मॅच आहे त्यांना माहित आहे. समाप्ती ओव्हरच्या समाप्तीनंतर रन झालेले पाच. दोन्ही संघांना माझी विनंती आहे, कोणताही संघ आणि बॅट्समनचा जो संघ आहे त्यांनी बॉल हात लावायचा नाही, बॉल हात लावला तर त्यांनी मालेगाव प्रीमियर लीग सीझन थ्री आणि सीझन थ्री चा आपण सर्व थरांना अनुभव आहात आपल्या मनोरंजनामध्ये. आणि ही एक स्पर्धा ब्रँड आहे आणि या स्पर्धेमध्ये आतापर्यंत आपण जेवढी स्पर्धा पाहिलेली आहे तर या स्पर्धेमध्ये शेवटची मुखाले या दिवसाचे. आणि या दिवसामध्ये चार सामने होतील. आता गोलंदाजी धुरा सांभाळताय ते आंधळे आणि सामना करतील ते अक्षय लादे. काय करू शकतो यामध्येच आमचे नागपूरचे महाराष्ट्र पोलीस विशाल लोकडे यांचं सुद्धा आगमन. ह्या वेळेचे कामाला चेंडू बॉल मिळवण्याच्या दिशेने वन बॉल्स चार रन आणि अक्षरच्या मधून निघाला कोमरा. महेंद्र माईला माहित आहे की थोडं खेळ परत विकास बघून आता काय करतात लक्ष आणि अक्षताना दिसत नाही. या खेळाडूवर खूप दारामध्ये संघात या वर्षी जेवढ्या टीम बघितल्या त्या सर्व संघामध्ये बॉलर शॉर्ट होत आहे आणि त्याच्यामुळे जेवढे संघ निघतात त्यामध्ये बॉलरची कमतरता असल्यामुळे रन खूप बनत आहे आणि त्याचाच फायदा यावर्षी खूप परत एकदा एका असं सामना करतील ते अक्षय विकास बॉल जसा पाहिले तस ते फायदा उठू शकले नाही अक्षयला दे. समजदारी क्रिकेट का बोलणार आहे मी. दोन चौके आलेले आहेत आणि एक सिंगल साठी आणि पोलटास बॉलर हा शॉट खेळणं म्हणजे एक कोणतेही आव्हान स्वीकारत नाही. एकदा विकास ह्यावेळेस पोलटास बॉल दिशा बदलेला आहे चेंडू, परंतु ह्यावेळेस चांगली दर्जेदार फिल्डिंग तिथे चिंता करते आणि या कदांना म्हणत आहे विकास आंध्रे एक चांगली गोलंदाजी करताना आपल्या टीम साठी आपल्याला दिसत आहेत. त्याच्या समोर आहेत लकी यावेळी चांगला देऊ आचंड बॉल जात आहे चौकार आणि लक्ष्मण बॅट मुळे आता गोकल त्याने
विकास अंदर थोड़े मागत पड़ता है या वे कैंपस या संघाला या वे चांगला चेंडू लक्ष्य करता नहीं मिळाले की विकास दोनोंच्या समाप्तीनंतर कुल रन संख्या वाढली आहे ती 19 रन. माझी विनंती आहे गणेश भाऊ वाघमारे आणि आमचे किशोर मामा यांनी मंचावर आम्हाला भेटावं. त्यांच्या सोबत इथं जुळलेले आहेत मालवणी नगरीचे पक्षनगर अध्यक्ष मराठी सावंत श्री लोखंडे वैष्णव तंबोर यांचे विनोद शिंदे सर राजूभाऊ जहागीरदार शेख वसीम शेख नदीम शेख सलमान शेख बडी परत आमचे सर्व आजच्या दिवसात तुम्हाला महत्वाचे सामने मिळणार आहेत बघायला.
खेळाडू साठी आणि संपर्क आलाच नाही राक्षेला जो इनाम आहे यावेळेस त्यांना मिळाला परंतु खराब फिल्डिंग केलेला होते खेळाडू यांनी आणि त्याचा मोबदला चौका या वेळेस बॉल जात आहे मिडविकेटच्या दिशेने नाही आपल्या परत एकदा चांगला सुंदर आणि तेवढाच दर्जेदार खेळ करत आहेत महेंद्र माही अतिशय सुंदर गोलंदाजी मुलींची आणि फलंदाज आहे तर समोर मुस्तफा पठाण हा खेळाडू सीझन टू चा हिरो होता ज्या खेळाडू एका ओव्हर मध्ये 16 रन मारले होते यावेळेस बघूयात काय करतात ते यावेळेस हलक्या त्यात केलेला चेंडू पॉइंटच्या दिशेने आणि एक एक रन करून आपल्या टीमला एक चांगला स्कोर पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतात हे दोन्ही बॅट्समन यावेळेस 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर कुल रन संख्या झाली ते 36 रन 9 ऑव्हरेज न हे रन बने असताना मिनिटचा कॅम्पस यावेळेस चांगला खेळ दाखवताना मिळून येत आहे आपल्या सर्वांना पण त्या पद्धतीने ही टीम खेळत आहे हीच फायनलच्या लाईकची आहे सोबत जोडलेले आहेत मालेगावचे प्रतिष्ठित नागरिक
आमचे लोखंडे सर बाळासाहेब सावंत सागरावीर शिवाजी शिंदे सर प्रेम सावंत गफ्फार भाऊ शाह शेख वसीम नदीम सलमान हे सर्व स्पर्धेला उपस्थित राहिलेले आहेत. हॅलो 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 माईक टेस्टिंग हॅलो. यावेळेस चांगली हॅलो मालेगाव प्रीमियर लीग सीझन थ्री आणि सीझन थ्रीचा हा शेवटचा दिवस ग्रँड फिनालेचा दिवस आहे. या स्पर्धेला आम्हाला आवडून प्रशिक्षण दिलेलं आहे ते माननीय श्री सतीशभाऊ चालते अंगाजी वानकडे अरुणभाऊ बळी आणि आमचे श्री सिद्धार्थ देवळे सर यांच्यातर्फे 71,000 रुपये. तसं द्वितीय पारितोषिक दिलेलं आहे ते म्हणजे आमचे ओम बळी धवळेश्वर दूतनी जे होणार तसेच अभिषेक भाऊ देवकते आणि अक्षय जाधव शिरपूर यांच्यातर्फे. आणि यावेळेस तो विकास आंधळ्याच्या आतमध्ये थोडीशी अपील झालेली आहे परंतु कोणताच प्रभाव नाही अंपायर सुशील नरवाडे यांच्यावर. तर तृतीय पारितोषिक दिलेलं आहे ते म्हणजे अख्तर खान पठाण आणि यावेळेस हा चेंडू उंचावून ठेवण्याचा प्रयत्न परंतु बॅटाने फालतो एवढा चांगला संपर्क आला नाही. वापसी करताना कॅम्पस क्रिकेट संघ कॅम्पस क्रिकेट संघाची गोलंदाजी कौतुकास्पद आहे. आज खंबीर सक्षम खेळाडू आहेत परंतु 5 ओव्हर चालू आहे आणि समोर आहे ते सनी. यावेळेच फुलटॉस बॉल टोलन करणार तो मिड विकेटच्या दिशेने परंतु एकच रन. विकास आंधळे सुंदर गोलंदाजी आणि चांगल्या टप्प्यावर गोलंदाजी करतात आपल्या टीम साठी. परत एकदा विकास सामना करत आहेत ते मुस्तफा पठाण. यावेळेस उंचा चेंडू बॉल जात आहे सीमारेषेच्या पार षटकार. हे शॉट में वजन और रन देंगे आधा डजन. ओव्हर पिच बॉल फेकलेला आहे आणि त्याचाच हिसाब चुकता केला आहे वसीम खान पठाण याने. षटकार खेचलेला आहे विकास याला आणि एक विस्फोटक फलंदाजीची सुरुवात केलेली आहे. आता परत एकदा फुलटॉस बॉल बॉल जात आहे डीप समोरच्या दिशेने. जोपर्यंत फिल्डिंग होईल तोपर्यंत एक रन. हा खेळाडू दर्जेदार आहे परंतु चांगला वापसी करताना गोलंदाज विकास. मालेगाव प्रीमियर लीग ही सीझन 3 आहे आणि आपण सर्व या गोष्टीचा आनंद घेत आहे. क्रिकेट मालेगाव मध्ये वाढलं पाहिजेत. यावेळेस समोर येऊन खेळला चेंडू परंतु एकच रन. ओव्हरच्या समाप्तीनंतर एकूण रन संख्या झाली 47 रन 5 ओव्हरच्या समाप्तीनंतर. आणि आता गोलंदाजी राहणार आहे गोलंदाजी बाहेर आणि थोडा समाज निलेश गायकवाड या खेळाडूवर. पाच ओव्हरच्या नंतर 47 रन झालेले स्कोअर बोर्डवर आणि 18 बॉल बाकी आहेत आणि ओव्हर आहेत बाकी आपले 3. गोलंदाज निलेश गायकवाड
उत्तम दर्जा का खिलाड़ू है, एक्सपीरियंस होल्डर है नंबर 11 समोर है सनी घुगे नंबर 44 चेंडू बॉल देता है सीमा ऋषि जपार बॉल आया सनी घुगे के पाले में तो बॉल चली गई सीधा शिलू भाटे के नाले में तो तारीफ होगी इस शॉट की सनी घुगे। ये बल्लेबाज अब रुकने का नाम नहीं लेगा, उनको पता है अब कैसे शॉट खेलना है और कैसे इस टीम को आगे लेके जाना है। वापसी करनी होगी यहाँ पे नीलेश गायकवाड़ को, काफी बढ़िया गेंदबाजी करते हैं नीलेश अपने टीम के लिए। इस बार फिर से बेहतरीन स्ट्रोक, लेकिन बेहतरीन फील्डिंग कहूंगा मैं शुभम की, जिस तरह से खिलाड़ियों ने और जिस तरह से फील्डिंग कैचेस लिए तो काफी बढ़िया तारीफ होगी इस कैंपस क्रिकेट क्लब की। और नीलेश भी वापसी करते अगली गेंद पर, फिर से वसीम पठान, इस बार फटकी हुई गेंद बॉल लग के ऊपर काफी दूर देर तक हवा में, पिलर्स के नीचे अविनाश, और अविनाश एक कैच से काफी दूर रह गए, कैच हो सकता था ये, लेकिन कोशिश की अविनाश ने, जिस तरह के वो खिलाड़ी है फील्डर है कैच बहुत दूर थी, नो मैन्स लैंड में कैच थी वो, बिल्कुल काफी दूर से दौड़ के आना पड़ा। फिर से नीलेश वसीम पठान के सामने, वसीम पठान एक अच्छे बल्लेबाज है और उतने भी अच्छे गेंदबाज है नीलेश, इस बार बेहतरीन स्ट्रोक लेकिन बॉल देख कर हवा में, फील्डर उसके मंगेश, ये कोई चुक नहीं करते, मंगेश वापस जाना पड़ेगा यहाँ पे वसीम पठान को, विकेट खोया है वो, तीन विकेट के नुकसान पर कुल रन संख्या पहुंच गई है। अब नए बल्लेबाज श्री गोरे अभी भी विकेट पर मौजूद है सनी घुगे, जब तक ये खिलाड़ी पिच पर है सम्राट का दबदबा देखने को मिलेगा, और अभी भी लेकिन जिस तरह से गेंदबाजी हुई कैंपस की तारीफ होगी इस पूरे गेम की, क्योंकि बांध के रखा है दोनों ही बल्लेबाज को, और सिक्सर का बॉल है तो आपको स्कोर करना पड़ेगा 90 के ऊपर, और इसी बीच में हमारे कुवीरे सर पुनरक्षक फॉरेस्ट गार्ड इनका भी आगमन, स्वागत है उनका, आप भी मंच पर आइए सर, स्वागत है आपका मंच पर, मालेगांव प्रीमियर लीग सीजन 3 यानी सीजन 3 का ये करार। इस बार स्टेप आउट करके खेला, लेकिन बेहतरीन फील्डिंग कहूंगा मैं, चांस लेना चाहते मंगेश, उनको लगता है कि अगर सनी घुगे उधर से दौड़े तो फायदा हो सकता है उनको। फिर से गेंदबाज नीलेश और सामना करेंगे इस बार सनी घुगे, बेहतरीन स्ट्रोक और खराब फील्डिंग शुभम के द्वारा, कोशिश बॉल रुकाने की थी लेकिन बॉल बाउंस होकर चली गई सर के ऊपर से 4 रनों के लिए, और इस चौके की मदद से ओवर की समाप्ति हो गई। अभी सहा ओवर च्या समाप्ति नंतर एकूण रन संख्या पोहोचली आहे ती 61 रन, 10 च्या ओवरने बनत आहेत रन, मोईन आहेत गोलंदाजीवर, आता सनी दाभाडे आपल्या संघाच्या एका खेळाडूला सांगत आहेत की काय करायचं आणि काय नाही, 12 बॉल बाकी आहेत, 61 रन बनलेला स्कोर बरोबर, आणि आमच्या सोबत जुळलेले आहेत श्री लोखंडे सर, सागर अहिर, शिवाजी शिंदे सर, कुहिरे सर, बाळासाहेबजी सावंत सर, सलमान सर, आणि आमचे स्पेशल वक्ते आणि आमचे स्पेशल प्रेक्षक शेख वसीम उर्फ इक्का आणि माही। यावेळेस सुंदर अशी गोलंदाजी आणि अचूक टप्प्यावर गोलंदाजी करून हे करतात ते माही, या खेळाडूचा दर्जा आणि या खेळाडूचा गेम यावर्षी वाखाणण्याजोगा आहे, आणि यावेळेस आमचे महाराष्ट्र पोलीस शेख अंसरभाऊ यांचं सुद्धा आगमन, स्वागत आहे त्यांचं, त्यांनी सुद्धा मंचावर यावं, अंसरभाऊ शेख
तर ही स्पर्धा पाहण्यासाठी आपल्याला जे प्रेक्षक लागलेले आपल्याला आहे त्या सर्वांचं मी एक आयोजक म्हणून सर्वांचा आभार मानतो ज्या पद्धतीने स्पर्धा पार पडत आहे फुल टॉस बॉल प्रयत्न भरपूर केले मोहिन खान या खेळाडूने आपल्या फॉलो थ्रू मध्ये कॅच करण्याचा परंतु बॉलचा स्पीड हा जास्तच होता यामध्ये आमचे राजूभाऊ जहागीरदार यांचं सुद्धा आगमन स्वागत आहे त्यांचं मंचावर हळूहळू आता या स्पर्धेचा जोर वाढताना दिसत आहे रंगत वाढताना दिसत आहे रोमांच वाढताना दिसत आहे तर स्पर्धा अतिशय उंच दर्जाची आहे ह्यावेळी फुल टॉस बॉल कॅच होऊ शकते शुभम आहे तिथे आणि बॉल जात आहे वन बाउन्स चार रनासाठी फुल टॉस बॉल वर चांगला सुंदर सरेख फटका श्री यांच्या बॅट मधून आणि या चौकाराने आता रन बनलेले आहेत ते एकूण सिक्स्टी सेव्हन रन आमचे युट्यूबचे सर्व सहकारी मित्र अखिल आणि आदी आणि आमचे मोंटू यांनी स्पर्धा पूर्ण करण्यासाठी जीवाचं रान केलं आणि ज्या पद्धतीने आम्हाला टेक्निकल व्ह्यू दाखवतात त्यांचं खूप खूप अभिनंदन मालेगाव प्रीमियर लीग सीझन थ्री ही स्पर्धा आपल्या सर्व खेळाडूंसाठी एक पर्वणी आहे दरवर्षी ही स्पर्धा एक चांगल्या प्रकारची उंच आपला दर्जा होत आहे आणि ही स्पर्धा पूर्ण करण्यासाठी आम्हाला विशेष करून सर्व लोक आणि मालेगावातील प्रतिष्ठित सामाजिक आणि राजकीय लोक मदत करत असतात त्या सर्वांचं मी आयोजक म्हणून एक आभार मानतो आणि ज्या पद्धतीने स्पर्धा पूर्ण होत आहे मालेगाव शहरात आपल्या चांगल्या प्रकारचा क्रिकेट आणि एक चांगल्या प्रकारची एक उत्तम असा खेळ झाला पाहिजे यासाठी आम्ही नेहमीच प्रयत्नशील असतो एमसीसी क्रिकेट क्लब मालेगाव हा संघ असा आहे की दरवर्षी वेगवेगळ्या स्पर्धा आयोजित करत असतो डब्ल्यूडीसी वाशिम डिस्ट्रिक्ट प्रीमियर लीग ही सुद्धा इथे स्पर्धा होत असते यामध्येच हा चेंडू मोहिनचा आणि परत एकदा महेंद्रच्या माईच्या हातात बॉल दिसत आहे आणि बॅटिंगवर आहेत सामना करतील ते श्री या खेळाडूने छाप सोडलेली आहे यावेळेस परत एक स्लोवन बॉल लॉक होल बॉल तेवढ्याच चांगल्या पद्धतीने टोलवला श्री याने अतिशय सुंदर अशी चांगली अचूक टप्प्यावर गोलंदाजी करत आहेत ते मोहिन खान पठाण त्यांना माहित आहे हा खेळ आणि हा सामना त्यांच्यासाठी खूप महत्वाचा आहे यावर्षी ते एक सायकलच घेऊन जाणार आहेत घरी महेंद्र माई मॅन ऑफ द सिरीज साठी एक सायकल दिलेली आहे श्री अभिषेक भाऊ मुंदडा युवा उद्योजक मालेगाव यांच्यातर्फे चान्स बनला होता रनआउटचा ज्या पद्धतीने गोलंदाजी करत आहेत मोहिन त्याच पद्धतीची बॅटिंग होताना दिसत नाहीये सनी घुगे या खेळाडूकडून धावा असणं आवश्यक आहे परंतु गोलंदाज आहे माही यावेळेस हरवलेला चेंडू बॉल जात आहे सरळ मिड विकेटच्या वरतून सहा रनासाठी सुंदर असा चेंडू होता परंतु दिशा थोडी खराब झालेली होती मोहिनची आणि त्याचाच मोबदला षटकाराच्या रूपात त्यांना मिळालेला आहे सनी यांच्या बॅटमधून हा खणखणीत षटकार रन झालेले आहेत सात ओव्हरच्या समाप्तीनंतर चौऱ्याहत्तर आणि सहा बॉलचा खेळ शेष आहे यानंतरचा सामना ड्रिंक्स ब्रेक्स नंतर टॉस होईल व्हीएमसी कुरुळा वर्सेस मॉन्स्टर या संघामध्ये मी दोन्ही संघांना सांगू इच्छितो व्हीएमसीच्या कॅप्टन आणि ओनर आणि आयकॉन यांना आणि मॉन्स्टर क्रिकेट या संघाला या ओव्हरच्या नंतर टॉस होईल आणि सर्वांनी टॉस करण्यासाठी हजर राहायचं आहे सामने वेळेवर होतील महत्वाचा दिवस आहे आणि साडेतीन वाजता या स्पर्धेची टुर्नामेंटची फायनल चालू होईल व्हीएमसी कुर्णा परत गोव्या मैदानात बॉल आहे निलेश गायकवाड यांच्या हातामध्ये आणि सामना करतील यावेळेस श्री आतापर्यंत चांगले यावेळेस जोरात मारण्याचा प्रयत्न केला हा बॉल परंतु बॅटाने बॉलचा एवढा चांगला संपर्क आला नाही सनी कोणताही इंटरेस्ट घेण्यास तयार नाही दुसऱ्या रनसाठी हा खेळाडू असा आहे जर एक साईड तरी उभा राहिला तर चांगले 75 रन 75 रन झालेले आहेत
परत एकदा निलेश आणि या वेळेस सामना करतील ते सनी घुगे. या वेळेस पटकावला चेंडू, बॉल जात आहे मंगेश त्याच्या मागे आहे. तर या खेळाडूचं काय सांगाव, या खेळाडूच्या मी आतापर्यंत एकही बॉल मागे जाताना बघितला नाहीये. हा खेळाडू 2000 तुम्ही बॅटिंग किंवा बॉलिंग साठी नाही घेतला तरी पण फिल्डिंग साठी हा 2000 कधी परवडणार. लागला तुम्ही बॅटिंग देऊ नका, परंतु फिल्डिंग साठी या खेळाडू तुम्ही तुमच्या संघात दाखल करू शकता. आणि एकदा असा हा खेळाडू आहे की शेवटपर्यंत आपल्या संघाला चेहरा करत असतो. दोन विशेष करून आहेत ते सनी दाभाडे आणि मंगेश गौरकर, हे संघातले एक कर्तबगार खेळाडू आहेत. या वेळेस पटकावला चेंडू आणि त्याच पद्धतीने स्थानासाठी सनी घुगे आणि वारंवार शॉर्ट बॉल फेकत आहेत ते निलेश गायकवाड. त्यांना माहित आहे सनी घुगेच्या पुढे बॉल फेकला तर नक्कीच तो लंबा शॉर्ट खेळण्याचा प्रयत्न राहतील, परंतु यावेळेस शॉर्ट बॉल फेकलेला आणि त्याच प्रकारे त्यांना टोला दिलेला आहे. तो ठरवला आहे चेंडू सारण्यासाठी मिडविकेटच्या दिशेने आणि सनीच्या बॅटमधून दुसरा षटकार आणि रन झालेले आहेत ते 83. महत्वाचा सामना आहे आणि महत्वाचे गोलंदाजी पण आहे. अंकुश ठेवावा लागेल आपल्या आणि वाचूक टप्प्यावर गोलंदाजी करावी लागेल निलेशाला. निलेश एक एक्सपिरियन्स आणि एक्सपिरियन्स होल्डर आणि चांगला खेळाडू आहे, परंतु यावेळेस आपली दिशा भटकताना मिळून येत आहे. सनी घुगे बघूयात काय करतात ते. 83 रन लागलेले आहेत बोर्डवर. यावेळेस परत चान्स घेण्याचा प्रयत्न फिल्डरच्या याखाली सनी दाभाडे, विकेट कीपर महेंद्र सिंग माही आणि यावेळेस चांगला कॅच घेतलेला आहे तो सनी दाभाडे या खेळाडूने सनी घुगेचा आणि वापस जावं लागेल ते सनी घुगे याला. परंतु फटका मारण्याच्या प्रयत्नात आपली विकेट देऊन गेले ते सनी घुगे. एकोणतीस रनाची कामगिरी केलेली आहे ती सनी घुगे यांनी. आता नवीन बॅट्समन बघूयात कोण जाणार आहेत ते. ज्या पद्धतीने कॅम्पस क्रिकेट संघ हा खेळत आहे 83 आणि 90 रन त्या संघासाठी कुठं दोन बॉल बाकी आहे, तर शेष आहे दोन बॉल. या दोन बॉल मध्ये नागेश महाराष्ट्र पोलीस नागेश देवळे हा काय करू शकतो बघूयात. उत्तम दर्जाचा आणि उत्तम गोलंदाज आहेत, चांगले हिट खेळण्यास ते सक्षम आहेत आणि गोलंदाज आहेत ते निलेश. यावेळेस एक षटकार खाल्ल्याच्या नंतर वापसी करून दिली आपल्या संघाला, मोठी विकेट घेतली, मोठा मासा जाळ्यात फसवला तो म्हणजे सनी घुगे. आणि यावेळेस बघूयात काय करतात ते. नागेश यावेळेस टोलवण्याचा प्रयत्न केला आपण सुंदर असा बॉल, बॉल सरळ जाते विकेट कीपरच्या दिशेने. नो रन्स, रन थांबले ते 83 रन आणि या ओव्हरचा शेवटचा आणि या पहिल्या इनिंगचा शेवटचा बॉल असणार आहे. मी मॉन्स्टर क्रिकेट या संघाला कॅप्टन आणि व्हीएमसी कुरुळा या संघाचे कॅप्टन ब्रिंग्स ब्रिंग्स नंतर या दोन्ही संघाचा टॉस होणार आहे. यावेळेस उंच मारायचा प्रयत्न फिल्डर त्याच्या खाली अजूनही आणि चूक केलेली आहे ते या खेळाडूनी आणि मिस फिल्डिंग परत केलेली आहे विकास या खेळाडूनी. तुम्ही अशा चुका करू शकणार नाही कारण हे रन तुम्हाला खूप त्रासदायक होता शेवटून. आणि सर रन किती झाले सांगा, रन किती काढले 3. ओके 86 रन झालेले आहेत आणि 87 रन विजयासाठी पळत आहे कॅम्पस या संघाला. मॉन्स्टर क्रिकेट क्लब चे कॅप्टन आणि व्हीएमसी गुरुचे कॅप्टन लगेच मंचासमोर येतील. एक किंवा 2 मिनिटाचा ब्रेक होईल आणि लगेच मॅच साठी वापस येऊ. मालेगाव प्रीमियर लीग सीझन 3 आणि सीझन 3चा हा करार आपण बघत आहे. तर मालेगाव शहरामध्ये आणि या संघाला आणि या स्पर्धेला आयोजित केलं ते एमसीसी क्रिकेट क्लब मालेगाव यांच्या वतीने आणि या स्पर्धेला ज्या संघ लोकांनी आणि आम्हाला बक्षीस देऊन आवर्जून मदत केलेली आहे ते म्हणजे आमचे ऍडव्होकेट संदीप ताजदे, अविनाथजी वानकडे, अरुणभाऊजी बळी, डॉक्टर सिद्धार्थ देवळे,
हेलो 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 सादिक सर माझी विनंती आहे पाय एकदा चेक करा प्रथम पारितोषिकी या स्पर्धेला दिलेलं आहे ते म्हणजे ॲडव्होकेट संदीपजी ताजने साहेब अविनाशजी वानखडे अरुणभाऊ बळी आणि डॉक्टर सिद्धार्थ देवळे 71,000 रुपयाच्या संयुक्त विद्यमान पारितोषिक मिळालेलं आहे द्वितीय पारितोषिक दिलेलं आहे ते 21,000 रुपये श्री योगेश भाऊ बळी अभिषेक भाऊ द्वितीय पारितोषिक दिलेलं आहे ते 21,000 रुपये मान्य श्री योगेश भाऊ बळी अभिषेक भाऊ देवकते आणि अक्षयभाऊ जाधव शिरपूर यांच्या संयुक्त विद्यमानाने तृतीय पारितोषिक दिलेलं आहे आम्हाला 31,000 रुपये मान्य अख्तर खान पठाण देवाभाऊ राऊत नगरसेवक आणि शेख जफरभाई यांच्यातर्फे चतुर्थ पारितोषिक मिळालं आहे ते आम्हाला सुरेशभाऊ मापारी आणि उत्तरोजी घोडे यांच्यातर्फे आमच्या सोबत जुळलेले आहेत राजस्थान वरून गणेश मामा शेलकर आणि ते ऑनलाईन या गेमचा आनंद घेत आहेत युट्यूबच्या माध्यमातून एमसीसी क्रिकेट क्लबचे एक दर्जेदार खेळाडू मान्य श्री गणेशभाऊ शेलकर यांचं सुद्धा ऑनलाईन हा मॅच बघत आहेत धन्यवाद गणेशभाऊ तर या स्पर्धेला आवर्जून आम्हाला बक्षीस वितरण केलेलं आहे ते म्हणजे आमच्या सोबत असलेले बेस्ट बॉलर यासाठी दिलेलं आहे ते प्रशांत लोखंडे सर यांनी 5,000 रुपयाचं नगद पारितोषिक वैष्णव कम्प्युटरचे ओनर आहेत ते बेस्ट बॅट्समन श्री जिरवणकर सर मास्टर माइंड कम्प्युटर मालेगाव यांचे ओनर आहेत मॅन ऑफ द मॅच श्री दिलेले ते श्री अभिषेक भाऊ मुंदडा युवा उद्योजक मालेगाव यांच्यातर्फे आणि फास्टेस्ट 50 2100 रुपये आसिफ भाई यांच्यातर्फे सामाजिक कार्यकर्ता मालेगाव आणि आम्हाला सहकार्य केलेलं आहे ते म्हणजे रवी भाऊ उतडा बबनरावजी चोपडे श्री विवेक भाऊ माने संतोष भाऊ तिखे बाळासाहेबजी सावंत हरीश भाऊ काबरा रोशन भाऊ देवळे राजू भाऊ गीत अमोल भाऊ पाटील गणेश भाऊ आहिर संतोष भाऊ बालेराव गजाननजी रोकडे रोशन भाऊ योगेश भाऊ काटेकर रामाजी मोळे गट्टू भाऊ अंजनकर साधिक सर सोनूभाऊ जिंतुरकर प्रतीक भाऊ जोशी गजूभाऊ काटेकर गणेश वर्मा पिंटू भाला अक्षय घुगे आकाश घुगे राजूभाऊ वर्मा दीपक संतोषभाऊ बाविस्कर आणि गफार्श भाऊ शहा या सर्वांनी स्पर्धा पूर्ण करण्यासाठी आम्हाला आवर्जून मदत केलेली आहे त्या सर्वांचं मी मालेगाव क्रिकेट क्लब एमसीसीच्या वतीने आयोजक म्हणून हार्दिक आभार मानतो स्कोर झालेला आहे तो 86 रन आणि जिंकण्याचे रन पाहिजे ते 87 रन आपल्यासोबत जुळलेले आहेत वैष्णवी कम्प्युटरचे मालक श्री लोखंडे सर बेस्ट बॉलरसाठी या सरांनी खूप मदत केलेली आहे 5,000 रुपयाचा नगद पारितोषिक त्यांच्यातर्फे देण्यात येत आहे आणि बेस्ट बॅट्समन साठी मास्टर माइंड कम्प्युटरचे ओनर श्री जिरवणकर सर यांच्यातर्फे 5,000 इनाम आलेलं आहे आपल्याकडे तर ही स्पर्धा पूर्ण करण्यासाठी या सर्व लोकांनी आपल्याला भरभरून मदत केली त्या सर्वांचं मी मनापासून अभिनंदन करतो आणि आभार मानतो आता चालू या गेम कडे बॅट्समन आलेले आहेत आणि फलंदाजासाठी तयार आहेत ते अजय गायकवाड आणि सोबत आहेत मंगेश गौरकर मालेगाव प्रीमियर लीग सीझन थ्री ची स्पर्धा आपल्या मालेगाव तालुक्यात सर्व ग्रामीण आणि शहरीसाठी एक पर्वणी आहे आणि स्पर्धा पूर्ण करण्यासाठी आम्हाला सगळ्या ज्या ऑनर टीम कॅप्टन आणि संघ मालक यांनी जेवढी मदत केली तेवढी कमीच आहे ही स्पर्धा पूर्ण करण्यासाठी आपलं सर्वांचं सहकार्य महत्वाचं आहे आपणच ही स्पर्धा पूर्ण करणारी सहकार्य करणार आहे मालेगाव शहरात अशी स्पर्धा परत होणे नाही त्याच्यामुळे जेवढं सहकार्य करसाल तेवढं आपल्या सर्वांसाठी चांगलं आहे आणि मी परत एकदा सर्वांना सांगू इच्छितो जो या स्पर्धेमध्ये कोणताही खेळाडू असो जो
वाद करेल आक्षेप घेईल किंवा कोणतेही भांडण करेल त्याला पुढची स्पर्धा ही मुकावी लागणार आहे एवढं नक्की सांगतो मी कोणताही खेळाडू या स्पर्धेच्या विरोधात कोणतेही काम करताना मिळून आला तर तो पुढच्या वर्षी फक्त टाळ्या वाजवण्याच्या कामी पडला आपल्या सर्वांना कोणताही त्याचा संघ घेण्यात येणार नाही आणि त्या आम्हाला पाच जरी संघ असले तरी आम्ही टुर्नामेंट घेणार त्याच्यामुळे या संघाला बोट न लागलं पाहिजे यासाठी सगळ्यांनी प्रयत्न करा यावेळी चांगला तळला चेंडू आकाश गायकवाडच्या बॅटमधून निघाला पहिला षटकार आणि सुरुवात केली ती धमाकेदार कॅम्पस क्रिकेट या संघाने आणि सुंदर असा स्विच हिट केलेला आहे आकाश गायकवाड मी प्रत्येकदा सांगू इच्छितो सर्व संघाच्या मालका ओनर आणि आयकॉन यांना कोणीही ग्राउंडच्या मध्ये कितीही काही झालं तर जायचं नाही मी तुम्हाला वारंवार सांगत आहे याच्यासाठी की जर कोणताही खेळाडू ज्या संघाच्या व्यतिरिक्त कोणताही खेळाडू आला तर त्या संघाला दोन रनची पेनल्टी आणि टीम बॅन करण्यात येईल ठीक आहे सर चेक करणं चालू आहे मी एक आयोजक म्हणून सांगू इच्छितो की आपण ही स्पर्धा जेवढी चांगली करण्याचा प्रयत्न करू तेवढं करणार आहे परंतु कोणीही या गोष्टीत हस्तक्षेप किंवा कोणतेही आर्ग्युमेंट किंवा कोणतेही स्पर्धेला गालबोट लागेल या पद्धतीने वागणं कोण घेतल्या जाणार नाही ज्याही संघाचा खेळपडे म्हणून संघ पुढच्या वर्षी ते खेळणार नाही त्या संघाचा खेळणारही खेळणार नाही एवढी गॅरंटी देतो आम्हाला स्पर्धा करायची आहे आणि न भांडणं करता क्रिकेट हे चांगल्या चांगल्यासाठी खेळलं पाहिजे जेंटलमॅन गेम आहे जेंटलमॅन म्हणून खेळा आणि पारितोषिक घेऊन जा परंतु कोणता वाद करण्याचा निर्माण किंवा वाद करण्याचा प्रयत्न केला तर तुम्ही दुसऱ्या वर्षी 2025 ला या स्पर्धेतून मुकणार म्हणजे मुकणार त्यामुळे तयार आणि षटकार आपण सर्वांचं मला 9 दिवस मागची 9 दिवसापासून सहकार्य लाभलेलं आहे आणि आता शेवटचा दिवस आहे आपण सहकार्य करावं अशी मी आशा ठेवतो यावेळेस हलक्या आपण तोडला चेंडू हा फिल्डर आहे तिथे सुरुवात खूप जोरदार केली ती अजय याने यावेळेच दिशेने जोपर्यंत बॉल पकडतील तोपर्यंत शिमा दिशेत बॉल जाईल आणि अजयच्या बॅट मधून येणारा दुसरा पहिला चौका याच वेळेस आपल्यासोबत जोडत आहे तर ते म्हणजे मालेगावची सुंदर आव्हानाच आमचे सहकारी मित्र शोधकर यांचं सुद्धा इथे आगमन झालेलं आहे या सरांनी आम्हाला खूप वेळ दिलाय मित्र महाशिवरात्रीनिमित्त यात्रेनिमित्त श्री ओंकार बाबा कुस्तगीर मंडळ शिरपूर यांच्या वतीने निकाली कुस्त्याचा महासंग्राम आहे रोज मंगळवार 19 मार्च 2024 एक दिवशीय रंग यावेळेस हवेत झाला फिल्डर आहे मुस्तफा पठाण परंतु चूक झालेली आहे तिकडून झेल होता प्रयत्न होता परंतु सक्सेस झाला नाही त्यांच्याकडून शकीलभाई भागवान शकीलभाई पठाण मुन्नाभाई ठेकेदार यांच्यातर्फे 71,000 रुपये नगदी पारितोषिक आहे कुस्तीच्या दंगलसाठी शिरपूर येथे 19 मार्च 2024 दुसरं पारितोषिक आहे प्रथम पारितोषिक आहे ते अशोक भवांना देशमुख आणि सलीमभाई गवळी यांच्यातर्फे 1,11,000 रुपये द्वितीय आहे शादिकभाई भागवान शकीलभाई पठाण मुन्ना ठेकेदार 71,000 रुपये आणि 51,000 रुपये दिलेले ते श्री संतोषबाई भालेराव मित्रमंडळ यांच्यातर्फे तर आपण या कुस्तीचा आनंद घेऊ शकता यावेळेस थांबा एक मिनिट चेक करून घ्या दादा मालेगाव प्रीमियर लीग सीझन 3 या सीझन 3 चा शेवटचा दिवस आहे मॉन्स्टर संघ आणि कुर्ला संघाला मी शेवटची वॉर्निंग देतो मी 6 मॅच खेळवणार लक्षात घ्या
मी तुम्हाला याच्या अगोदर एक कॉल दिला होता, तुम्ही इथे हजर नाही. नंतर मला म्हणायचं नाही की कुलदीप भाऊ तुम्ही काय केलं, तुम्ही रूल रेग्युलेशन फॉलो करा, तुम्हाला अडचण येणार नाही. परंतु आम्हाला अडचण निर्माण करताल तर सहज होता मॅच होईल. 3:30 फायनलचा फरार पाहण्यात मिळेल आपल्याला. शेवटचा कॉल असेल माउस्टर या संघाला. आमच्या सोबत जुळलेले आहेत मालेगावची गोड आवाज शोएब सर आणि विशेष प्रेक्षक. यावेळेस चांगला दौडला चेन रनआउटचा चान्स आहे इथे आणि वापस जावं लागेल ते अजय गायकवाड्याला. काही गरज नव्हती या खेळाडूला रनिंग रन घेण्याची. फिल्डर हजर होते तिथे नंबर 21 कमल किशोर चव्हाण याला चांगल्या फिल्डिंगसाठी शेख अन्सार यांच्याकडून 100 रुपयाचा नगद पारितोषिक देण्यात येत आहे. दोघेही महाराष्ट्र पोलीस आहेत आणि या स्पर्धेमध्ये महाराष्ट्र पोलीस यांचा बोलबाला राहिलेला आहे. विशेष म्हणजे आमचे अन्सार शेख विशाल रोकडे, कमल किशोर, विजय डोबडे, स्वतः मी, नागेश देवळे, सतीश खडसे, अमोल गोळे सर या स्पर्धेमध्ये महाराष्ट्र पोलीस या खेळाडूचा बोलबाला खूप राहिलेला आहे. आणि आता नवीन फलंदाज आता रितेश महाजन हे या स्पर्धेचा शेवटचा दिवस शेवटच्या दिवसाचा शेवट गोल झाला पाहिजे. तर या पद्धतीने आपण सर्वांनी सहकार्य करा. अजय गायकवाड हा खेळाडू नवे बॅट्समन आहेत, बॅटर आहेत. रितेश महाजन शेपूर करून खेळताना दिसत असतात आपल्याला नेहमी. परंतु यावेळेस कॅम्पस या संघाने त्यांना खरेदी केलं आणि एक चांगला दर्जाचा खेळाडू प्रमोट केलं त्याला. त्या लक्ष्मण आहे बघूयात काय करतात. मंगेशसाठी फुलटॉस बॉल आहे, धाव जायते मिडविकेटच्या दिशेने. जोपर्यंत फिल्डिंग करते लक्ष्य लागते मिस फिल्डिंग. या खेळाला कोणी अपेक्षा नाही परंतु खेळामध्ये तुम्हाला प्रेशर आणि ही गोष्ट शक्यतो पाहण्यास भेटत असते. खराब फिल्डिंग त्याचा मोबदला म्हणजे 4 रनामध्ये मंगेश या खेळाडूने छाप सोडलेली आहे. कॅम्पस संघ या वर्षी आग उगवत आहे. यावेळेच परत एक चांगला चेंडू आणि तेवढा चांगला पाहिजे रनआउटचा चान्स आहे. खेळाडू आहेत भंडारोकडे. लकी यांच्या हातामध्ये बॉल आहे. सामना करतील ते रितेश स्वतःचा पहिला आणि टीमचा दुसरा ओव्हर करतात लकी. यावेळेच स्वीप खेळलेला चांगला शॉट, स्वीप खेळलेला शॉट, अतिशय चांगली बॅटिंग करताना रितेश. आणि या चौघ्याच्या नंतर रन झालेले आहेत ते 29 रन. दुसरा ओव्हर चालू आहे. या संघातून जोही संघ जिंकेल तोच डायरेक्ट फायनल मध्ये खेळणार आहे. आणि दुसरा संघ खेळलेला व्हीएमसी आणि माउंटर या दोन संघांमध्ये हार किंवा जी हारलेल्या संघासोबत, तर चान्स आहे या दोन्ही संघांना फायनल मध्ये खेळण्याची. परत एकदा लकी. यावेळेस परत मिडविकेटच्या दिशेने खेळलेला सुंदर शॉट, बॉल जाते सीमारेषा पार चौकार आणि रन झालेले ते 33 रन. हा संघ खेळत आहे कॅम्पस या वर्षी कमाल करत आहे. त्याचा प्रत्येक खेळाडू माई असो, निलेश गायकवाड असो, रितेश महाजन असो, अजय गायकवाड असो, मंगेश भाऊ असो, शुभम भोई असो, त्या खेळाडूमध्ये कोणतीच कमी नाहीये. यावेळेस परत शॉर्ट पिच बॉल टाकलेला बॉल जात आहे कव्हरच्या दिशेने 4 रनासाठी. थोडी चिंता वाढलेली आहे ते कमल किशोर चव्हाण यांच्या चेहऱ्यावर. ते आम्हाला इथून
कमेंट्री बॉक्स में सरासर अंक नजर देता है कमल किशोर चव्हाण खराब गोलंदाजी करता ना घेऊन येत आहे तिथे खराब गोलंदाजी करतात लकी पण माझी विनंती आहे कॅम्पस क्रिकेट संघाला कोणत्याही संघातला खेळाडू जर ग्राउंडच्या आतमध्ये तुमची पेनल्टी भेटेल त्यामुळे आपल्याला पेशन्स कंट्रोल ठेवा कोणताही संघ असो त्या सर्वांसाठी खेळ आहे आपण सर्वांनी सहकार्य करा मालेगाव प्रीमियर लीग सीझन 3 चा हा करार आणि मॅच आहे तो ग्रँड फिनाले या सामन्यासाठी जो संघ जिंकेल तो थोडा फायनल यावेळेस शॉर्ट बॉल टाकलेला आहे जोपर्यंत फिल्डिंग करतील प्रधान एक रन आणि एक रन ना तर दोन रनांचे आणि तिसरा ना सामन्यामध्ये दबदबा करून ठेवला आहे तो कॅम्पस या संघाने पद्धतीने आज संघ खेळवला आहे आज नैतृत्व फलक पाहिजे या संघाचं मालेगाव प्रीमियर लीग सीझन 3 चा हा ठराव आहे शेवटचा दिवस आहे ग्रँड फिनाले असणार आहे आज या संघातला जोही संघ जिंकेल तो डायरेक्ट फायनल मध्ये खेळणार आणि जो हरेल तो खेळेल मॉन्स्टर आणि बीएमसी बरोबर दोन संघामध्ये हरलेल्या संघामध्ये तर तीन मॅचेस होतील यानंतर आणि शेवटचा सामना ग्रँड फिनाले होईल तो 3:30 वाजता त्याच्यासाठी आपण सर्वांनी आज सज्ज राहायचं आहे मालेगाव प्रीमियर लीग सीझन 3 आपल्यासोबत जुळलेले आहेत श्री लोखंडे सर श्री शोभ सर प्रतीक जोशी सर यावेळेस सुंदर असा कवर ड्राइव्ह खेळला आहे बॉल जात आहे सीमारे शेतात या खेळाडूचा दर्जा खूप चालकाचा आहे हा खेळाडू आपल्या प्रत्येक शॉट मध्ये आपली कर्तव्य करतो आणि आपले टॅलेंट दाखवतो असा खेळाडू रितेश महाजन कमी आहे ज्या पद्धतीनं हा गॅपमध्ये आणि हरेक शॉट खेळून दाखवतो आपल्या गेमसाठी मॉन्स्टर टीमचे कॅप्टन गत आमचे यावेळेच सुंदर असा फटका कवरच्या दिशेने जोपर्यंत फिल्डिंग होत नाही लकी यांच्या त्याने एकत्र आणि पूर्णपणे या मॅच कॅम्पसच्या दबदब्यामध्ये चालू आहे ज्या पद्धतीने कॅम्पसचे फलंदाजी करत आहे तर थोडाही चॅलेंज देत नाही गोलंदाजांना उभरण्यासाठी आणि चांगली सुरुवात या संघाची या वर्षीचा मला वाटते हा संघ चालेल आणि फायनल मध्ये खेळेल यावेळेस चान्स बनला होता उंचावून मारण्याचा पण तो सनी घुगे यांच्याकडून थोडी हलगर्दीपणा झालेला आहे आणि आमच्या सोबत जुळलेले शिरपूरचे पैलवान आकाश जाधव हे सुद्धा यावेळेस सुनिश्चित खेळला शॉट अतिशय सुंदर अशी बल्लेबाजी आणि बॅटिंग करताना दोघे खेळाडू मालेगाव प्रीमियर लीगचा हा ठराव आहे बघा मित्रांनो ज्या पद्धतीने एवढा धडधकत्या उन्हामध्ये आपण सर्व ही मॅच बघण्यासाठी येत आहे खेळाडू खेळत आहे या सर्वांचे मी आयोजक म्हणून आभार मानतो आणि ज्या पद्धतीने हा खेळ होत आहे त्या खेळाचं एक कौतुक केलं पाहिजे खेळात काही कमी नाही युट्यूब लाईव्ह आहे आपण सर्व बघू शकता ऑनलाईन बघू शकता पण सर्वांनी स्पर्धा पूर्ण करण्यासाठी खूप मदत केली यावेळेस परत मिडविकेटला क्षेत्रात खेळला चेंडू फिल्डर आहे तिथे दुष्टुपा प्रधान एक रन एक रन एकूण संख्या झालेली आहे ती ओव्हरच्या समाप्तीनंतर 48 रन तीन ओव्हरच्या समाप्तीनंतर 48 रन ज्या प्रकारे बॅटिंग होत आहे कौतुक असेल दोन्ही फलंदाजाच आमचे सहकारी मित्र आकाश भाऊ डोंबळे यांचं सुद्धा आगमन झालेलं आहे त्यांचं सुद्धा स्वागत आहे मंचावर आकाशभाऊ डोंबळे डवा येथील रहिवासी आहेत परंतु आपला उद्योग करतात ते मालेगाव शहरामध्ये तसेच आमचे आकाशभाऊ जाधव शिरपूरचे पैलवान यांचं सुद्धा आगमन झालेलं आहे स्वागत आहे त्यांचं मंचावर मालेगाव प्रीमियर लीग ही स्पर्धा आपण लाईव्ह बघत आहात आणि या लाईव्ह मॉन्स्टरचे कॅप्टन शेवटची वॉर्निंग देईल आपल्याला समोरच्या टीमला 8 ओव्हर राहतील तुम्हाला 6 ओव्हर राहतील ऑब्जेक्शन घ्यायचं नाही नंतर
तुम्हाला वारंवार वेळ देते आम्ही, वेळेचं बंधन आहे. आणि गजानन राठोड दिसत आहे तर मला येताना यावेळेस परत एकदा यावेळेस म्हणतो मानला प्रयत्न बॉल जाऊन विकेट किपरच्या गजावरून चार होण्यासाठी भारत नकारे दिसत होता त्यांच्या मागे, परंतु बॉल रोखण्यास असमर्थ खूप प्रयत्न केले या खेळाडूंनी. भारत जो नकारे यासारख्या खेळाडूला चान्स देणं खूप मोठी गोष्ट आहे. वय त्यांचं 49 आहे, अबाव 50, परंतु खेळासाठी या खेळाडूचा दर्जा खूप चांगला आहे. आमचे अप्पू भाऊ असो, हरीशभाऊ मानधने असो किंवा भारत भाऊ असो, या संघ या लोकांनी MCC क्रिकेट क्लब सांभाळून ठेवलेला आहे. यावेळेस कट करण्याचा प्रयत्न, यावेळेस बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. यावेळेस चांगला टोलला हा चेंडू डीप फाईलच्या दिशेने बॉल जाते सीमारेषेच्या पार. मंगेश गोळकरच्या बॅटमधून निघाला तिसरा चौकार. अतिशय सुंदर अशी बॅटिंग करताना दिसत आहेत ते मंगेश गोगोई. या खेळाडूंनी प्रभावित केलेला या संपूर्ण स्पर्धेत या खेळाडूंनी प्रभावित केलेला आहे. रितेश महाजन असो किंवा मंगेश गोळकर असो, आणि या मॅचवर पूर्ण दबदबा निर्माण केला आहे कॅम्पस या संघाने. कॅम्पस एक दर्जेदार संघ म्हणून या स्पर्धेत उभारून आलेला आहे. खास करून श्रेय देण्यात येईल ते त्यांचे ओनर शंकरभाऊ दाभाडे, सनी दाभाडे आणि त्याच्या संपूर्ण टीमला, आकाश काटेकर या सर्वांना. परत एकदा फलंदाजी करतील मंगेश. यावेळेस समोर टाकलेला चेंडू रनआउटचा चान्स आहे येथे, परंतु मंगेश या खेळाडू रनआउट करणं सोपं नाहीये. बुलेट ट्रेनची गाडी आहे, सुटल तर कधी थांबत नाही. तर बघूया तर यावेळेस कट केला तो चांगला समोरच्या दिशेने पॉईंटच्या दिशेने जोपर्यंत फिल्डिंग करणे श्री. एक रन आणि एक रन आता एकूण कुल रनसंख्या पोहोचलेली आहे ती. मालेगाव शहरात मालेगाव प्रीमियर लीग ही स्पर्धा दरवर्षी होत आहे. पुढच्या वर्षी या स्पर्धेचा सीझन पुरवणार आहे. 61 रन झालेल्या कुल बोर्डावर आमच्या सोबत मंचावर उपस्थित आहे माननीय श्री शोएब सर, लोखंडे सर. यावेळेस आता प्रयोग करत आहेत फक्त मंगेश. एक त्यांच्या टीमला एक चांगला चान्स होता, तो चान्स त्यांनी खूप चांगल्या प्रकारे निभावत असताना आणि वेगवेगळ्या शॉटचा प्रयोग करत आहेत मंगेश, आणि त्यामध्ये सक्सेस सुद्धा होत आहे. या खेळाडूचा दर्जा एक चांगल्या प्रकारे आलेला चौकार. चार ओव्हरच्या समाप्तीनंतर कोण रनसंख्या पोहोचली आहे ती 62 रन आहे. टॉस होईल तो मॉन्स्टर या संघाचा आणि व्यायामसी कुरुवा या संघाचा, आणि टॉस करतील आमचे श्री लोखंडे सर आणि बाळासाहेब सावंत यांच्या हाते टॉस होईल. काय राहायचंय दोन्ही कॅप्टन याला घ्यायचं आणि युट्यूबचे तुम्ही लक्ष द्या, कॅमेरा घ्या इकडे. मॉन्स्टर टीमचे कॅप्टन गजानन राठोड यांचं पुनरागमन होताना आपल्याला दिसत आहेत. आज या संपूर्ण दिवसामध्ये आमच्या सोबत जुळलेले असतील आमचे शोएब सर. या माणसाने जीवाचं रान केलं आम्हाला स्फूर्त करण्यासाठी आणि एक चांगल्या प्रकारे कॉमेंट्री करून सगळ्यांना मंत्रमुग्ध केलेला आहे आपल्या सुंदर आवाजामध्ये. फोकस करा कॅमेरावाले, टॉस होणार आहे तो मॉन्स्टर आणि VMC कुरुवा या दोन संघामध्ये. योग्य वेळी योग्य मॅचेस टायमावर होतील. कोणताही संघ जर वेळेवर आला नाही किंवा पोहोचला नाही त्याच्या 2 ओव्हर मायनस करून समोरच्या संघाला 8 ओव्हर देण्यात येतील आणि जो संघ उपस्थित आहे त्याला 6 ओव्हर. तर कृपया माझी विनंती, कोणतीही अर्धाधीपणा न करता तुम्ही आम्हाला सहकार्य करा.
शेवटचा दिवस आहे. आमचं कोणाबद्दल कोणत्याही संघाबद्दल वाईट मत नाहीये, परंतु रूल रेग्युलेशन फॉलो नाही केलं तुम्हाला पनिशमेंट भेटेल. माझी विनंती आहे व्हीएमसी गुरुवा या संघाला, तर व्हीएमसी गुरुवाचे कॅप्टन हर्षल कागणे आणि मॉन्स्टर क्रिकेट क्लबचे कॅप्टन गजानन राठोड कॉल आहे. कोणाचा कॉल आहे? गजानन राठोडने जिंकलेला आहे तो कॉल, जिंकलेला टॉसचा. हा मॉन्स्टर या संघाने टॉस जिंकलेला आहे, तर इथे दोनच मिनिटात आपल्याला सांगायचं आहे. ठीक आहे, मॉन्स्टर या संघाने प्रथमतः टॉस जिंकून बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला आहे. ही मॅच संपली की लगेच चालू होणार मॅच. 3:30 या टुर्नामेंटचा थरार आपल्याला फायनलच्या रूपाने पाहायला मिळणार आहे. मालेगाव प्रीमियर लीग सीझन 3 ही स्पर्धा एवढ्या रगरगत्या उन्हामध्ये आपलं सर्वांचं सहकार्य आम्हाला लाभलेलं आहे. प्रेक्षक म्हणून आणि टीम म्हणून आम्ही सर्वांचे मी आयोजक म्हणून एक आभार मानतो. आणि ही स्पर्धा पूर्ण करण्यासाठी ज्या आयोजकांनी आम्हाला मदत केलेली आहे त्या सर्वांचा सुद्धा मी आभार मानतो. ही स्पर्धा एक नव्या उमेदीने पुढच्या वर्षी सुद्धा होईल. यावेळेस शॉर्ट पिच बॉल कोणाला येतो कव्हरच्या वरून 4 रनासाठी आणि रितेश थांबण्याचं नाव घेत नाहीये. रितेश थांबण्याचं नाव घेत नाही, अतिशय सुंदर फटकेबाजी, एका हाती हा सामना वळवण्याचा प्रयत्न आणि केलेला आहे तो पूर्ण रितेश या खेळाडूने. ही करामत करून दाखवलेली आहे. दोन्ही संघांनी तयार राहायचं. मॉन्स्टर यांनी बॅटिंग साठी आणि व्हीएमसी गोळ यांनी फिल्डिंग साठी. तर चालूया मैदानात. यावेळेस पटकला चेंडू खेळाचा प्रयत्न झाला होता, परंतु समीर यांच्याकडून बॉल मिस झालेला आणि बॉल जाई सीमारेषेच्या पार. आणि जवळजवळ ही मॅच कॅम्पस क्रिकेट संघ जिंकून प्रथम आता फायनल मध्ये एंट्री करणार आहे. याच मध्ये गुरुकृपा कलेक्शनचे ओनर आणि आमचे सहकारी मित्र या संपूर्ण स्पर्धेला ज्यांनी टी शर्ट आणि एक सामन्यावर टी शर्ट देऊन ज्यांनी आम्हाला मदत केलेली आहे ते म्हणजे आमचे सहकारी मित्र आशुतोष भाऊ कंका यांचं सुद्धा आगमन झालंय. स्वागत आहे यांचं. यावेळेस मांगला प्रयत्न फिल्डर आहे नागेश आणि ड्रॉप. आशुतोष कंका यांनी सुद्धा मंचावर द्यावं, त्यांचं सुद्धा स्वागत आहे. यावेळेस चांगला चेंडू बॉल जातो मिडविकेटसाठी मंगेशने. आणि हा मॅच संपला काय रे, 77 रन झालेले आहेत. 77 धारणाची आवश्यकता आहे. मंगेश हा आपली कर्तबगारी दाखवताना चांगले शॉट खेळताना. मंगेश मालेगाव प्रीमियर लीगचा आज शेवटचा दिवस आहे या स्पर्धेचा. आता इथून ही स्पर्धा रंगतदार होणार आहे. यावेळेस परत एकदा उंचा प्रयत्न, बॉल जातोय थर्ड मॅन क्षेत्राच्या दिशेने. भारत भाऊ आहे तिथे उभे, एक नंबर फिल्डर आहेत आमचे भारत भाऊ. नवरंग इंडिया या माणसाचे जेवढे नाव आहेत तेवढे कमी आहेत, पण तो खेळासाठी या माणसाचे योगदान 100% आहे. या MCC क्रिकेट संघाला यावेळेस परत एकदा पटकला चेंडू, बॉल आहे हवेमध्ये आणि थ्रिलर आहे त्यांना. दरवेळेस प्रमाणे याही वेळेस त्यांनी कॅश ड्रॉप केलेला आहे. मग आशिष शिरोकडे यांनी आणि ओव्हरची समाप्ती. रन झाले होते 79 आणि ओव्हर झालेले ते 5.
यावेळेस सोलवण्याचा प्रयत्न केला रितेश याने, पण तो यावेळेस लेग बाय प्रेशर अंपायर açı çıkılıyor.